नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गंगाधर जगताप, मल्टीप्लायर ब्रँच ऑफिस हिंगोली। तर आज शेतकरी यांच्या शेतामध्ये आपण आलो आहे। यांनी जवळपास 4 वर्षापासून त्यांच्या शेतीमध्ये सर्व पिकासाठी मल्टीप्लायरचा यूज करतात। तर थोडक्यात त्यांना 4 वर्षापासून कशा प्रकारे रिझल्ट आले आणि कोणकोणत्या पिकावर आणि कशा प्रकारे यूज केला, थोडक्यात आपण शेतकऱ्यांना विचारून घेऊ। तर नमस्कार, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा। डॉक्टर मल्हारी तुकाराम ढेंगे, जाणार का हक्क खुर्द। तुम्ही सध्या आता तुमच्या हळद पिकासाठी मल्टीप्लायरचा यूज करताय, तर जवळपास किती वर्ष झाले तुम्ही मल्टीप्लायरचा यूज? 4 वर्षापासून। तर आता याचा तुम्ही 4 वर्षापासून मल्टीप्लायरचा यूज करताय, पण याची सुरुवातीपासून वापर कसा केला? सुरुवातीपासून वापर असा केला की पहिल्या वेळेस 2 किलोच घेतलं होतं। 2 किलो घेतल्यामुळं तर अर्ध्या हळदीला टाकलं होतं, अर्ध्या हळदीला मल्टीप्लायरचं टाकलं होतं। अर्ध्या हळदीला मल्टीप्लायर वापरला, अर्ध्या हळदीला तुमच्या पद्धतीने तुम्ही कुठून तरी बाहेरून वापरलं। पण याच्यात फरक एवढाच दिसला की आपली जी हळद आहे त्याच्यात कांडी जी ठोकर आणि लांबणीची झाली आणि उत्पन्न थोडं त्याच्यात वाढलेलं आहे। आणि जिथे बाजू तुम्ही वादच म्हणजे रासायनिक किंवा जे इतर प्रोडक्ट वापरलं होतं त्याच्यामध्ये काय बदल जाणवला होता? त्याच्यात बदल झाला, ते हळकून लहान राहिलं आणि उत्पन्न ते गठा बिन लहान होता, म्हणजे हळद कमी निघली। तर आता या वर्षी तुम्ही या हळद पिकासाठी मल्टीप्लायर वापरले, तर सुरुवातीपासून कसा वापर केला? सुरुवातीपासून म्हणजे याची बीज प्रक्रियाच केली। बीज प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला फायदा काय मिळाला? फायदा मिळाला, कोंब डळला निघला, त्या म्हणजे चांगला कोंब निघाला असेल आणि उगवण शक्ती चांगली झाली लवकर। आणि त्याच्या बाद तुम्ही याला भेसळ डोस मध्ये बी मिक्स केलेला आहे आणि ड्रिप द्वारे किंवा पंपाद्वारे ड्रिचिंग सुद्धा केलेली आहे। महिन्याला देते, प्रत्येक महिन्याला। तर एक पुढा प्रत्येक महिन्याला 1 एकरला 1 किलो तुम्ही जवळपास 4 वर्षापासून देत आहे। तर जवळपास तुमच्या सुरुवातीपासून कोणत्या टायमाला याचा वापर करता? आम्ही ज्यावेळेस आपलं कांडी जी धरतो माल त्यापर्यंत, त्याच्यानंतर जो आपला हळकुडा आपलं समजा काय पोटॅशियम सुना पोटॅशियम सुना नाही माल आपण हे देतो ना पिकोहा, आपण पाणी तोडेपर्यंत तुम्हाला यूज करायला असतात प्रत्येक महिन्याला यूज करा। तर मल्टीप्लायरचं प्रोडक्ट वापरून तुमच्या शेतामध्ये रासायनिक, म्हणजे मला एक सांगा, आता तुम्ही रासायनिकचा भेसळ डोस वापरता पण तुम्ही सांगितलं की मी वॉटर सोल्युबल दाना सुद्धा वापरत नाही। कोणताच नाही वापरत, कोणताच वॉटर सोल्युबल आपलं मिश्र खत वापरतो, फक्त हे जे भेसळ डोस किंवा दादा सोबत भेसळ डोस दोनच वेळ देतो, नंतर 15-15 खत आपलं आरसीएफचं त्याच्यासोबत हे वापरतो, म्हणजे प्रत्येक खतासोबत टाकता। आणि त्याच्यानंतर जे वॉटर सोल्युबल खते असतात जसं 19-12 या खताचा तुम्ही कोणताच वापर करत नाही। आणि उत्पन्नामध्ये दरवर्षी तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली? 100% वाढ आहे। आणि कांडी ठोकर माझ्या कांडीसाठी कांडीच नाही। ओके, इतर शेतकऱ्यासाठी प्रोडक्ट बद्दल काय सांगू शकता? सांगू शकतो ना की मला माझं उत्पन्न वाढलेलं आहे आणि हळदीवर कोणताच रोग पडत नाही, करपाने फवारणी करायची काम नाही, फक्त की त्याला कंपनीच्या शेड्यूल नुसार जर वापरलं तर एक तर उत्पन्नही वाढणार आहे आणि रासायनिकचा खर्च सुद्धा कमी होणार आहे आणि तुमची जमीन पण चांगली होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो बघू शकता खाली दाखवत, तर तुम्ही प्रत्येक पानाची साईज बघू शकता, केळाच्या पानासारखी साईज आहे। आणि जवळपास किती महिने पूर्ण झाले आता याला? 2 महिने पूर्ण झालेले आहे। तुम्ही बघू शकता केळाच्या साईज जवळपास केळाच्या पानासारखी याची साईज आहे। आणि याच झाडाची नाही, सर्व झाडाची क्वालिटी तशीच आहे। थोडक्यात दाखव जरा तर अधिक माहितीसाठी संपर्क करा मल्टीप्लायर ब्रांच ऑफिस हिंगोली, गंगाधर जगताप। आमचा पत्ता सार्थक ऑटोमोबाईल, जवळपास रोड, हिंगोली। धन्यवाद।